कशा पे पोट्यांनो, माझं नाव आहे शुभम, तुम्ही पाहतात महाराष्ट्र रेसलिंग न्यूज। आज आपण पाहणार आहोत WWE च्या काही अंदरच्या खबरा व रोमन रेन्स न लाइव इव्हेंट मध्ये काय केलं। WWE न फॉर्मल टॅग टीम वुमन्स टॅग टीम चॅम्पियन ले रॉयल नंबर मध्ये अपिअरन्स करण्यासाठी बोलावलं होतं, पण त्यांना म्हटलं भाग डोंबळ्या जाय येत नाही, त्या कंपनीत जाय जे होते ते करून घे। त्याचं नाव म्हणजे इन्स्पिरेशन। हे सध्याचे इम्पॅक्ट रेसलिंगचे टॅग टीम चॅम्पियन आहेत, ते पण वुमनचे। यांनी पहिले तुम्ही द आयकॉनिक्स म्हणून ओळखत होते। आपले नेक्स्ट स्टोरी आहे ब्रॉन स्ट्रोमनच्या बारेमध्ये। ब्रॉन स्ट्रोमन व रकेल गोंजाल्विसचं झगड कुठं जमेल आहे रे बा, असं ब्रॉन स्ट्रोमननं कन्फर्म केलं। ब्रॉन स्ट्रोमनच्या म्हणण्यानुसार की हो रे बा, आमचं झगड कुठं आहे, आम्ही एकमेकांसोबत राहतो, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, असं ब्रॉन स्ट्रोमननं कन्फर्म केलं। ब्रॉन स्ट्रोमन हे म्हटलं की तिला मटण खायला लय आवडते, मी तिला गप मटण चारतो ना, हुटलाच गेले की गप चार चार पाच पाच प्लेट मटण आहे पुट्टी एकटीच, आणि मी दोन तीन प्लेटाचा थंडा होतो। आणि हे बाई दोन दोन तीन तीन चार चार आणि पाच पाच प्लेट नुसतं पिसावर पीस रचते। रकेल गोंजालिसने हे कन्फर्म केले की हो मला मटण खायला लय आवडते। आपली नेक्स्ट स्टोरी आहे बॉबी लॅशलीच्या बारेमध्ये। बॉबी लॅशलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तो ब्रॉक लेसनरसाठी कशी तयारी करत आहे, कशी प्रिपरेशन करत आहे व कसं स्वतःला तयार करत आहे रॉयल नंबरच्या मॅचसाठी, हे त्यांना टाकलेलं आहे त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर। त्यावर तुम्ही पाहू शकता की तो त्याचं म्हणणं आहे की ब्रॉक लेसनर हा काही साधा माणूस नाही, ब्रॉक लेसनर रिंग मध्ये उतरते तो समोरच्याने हर्ट करायले व फक्त ब्रॉक लेसनरले मीच फेस करू शकतो, आमची दोघांची फिजिक लगभग सारखी आहे, पण ब्रॉक लेसनर WWE चॅम्पियनशिप आहे, हे त्याचं सगळ्यात मोठं ऍडव्हान्टेज। मी सन 2000 पासून त्याच्यामधून मॅच करायची वाट पाहत होतो, पण मला तो मौका भेटला नाही। तो UFC गेला तर मी त्याच्या मागे मागे गेलो, पण तो तिथूनही चालला आला। आता आपली नेक्स्ट अपडेट आहे मनी इन द बँकच्या बारेमध्ये। मनी इन द बँक पेपर व्ह्यूची तारीख WWE बदलली आहे, पण काऊन, कारण की WWE न ज्या स्टेटमध्ये मनी इन द बँक अनाऊन्स केला होता ज्या महिन्यात त्याच दिवशी सेम तारखेला UFC पण इव्हेंट आहे व त्याच शहरात UFC इव्हेंट आहे, तर WWE असं वाटतंय की ऑडियन्स वाटली नाही गेली पाहिजे, आपली अटेंडन्स कमी नाही झाली पाहिजे, म्हणून WWE याची तारीख बदलायचं ठरवलं आहे। पण नवीन तारीख काय हे अजून समोर आलं नाही रे बा, समोर आल्यावर मी तुम्हाला सांगतो। आपले नेक्स्ट अपडेट आहे WWE लाईव्ह इव्हेंटच्या बरोबर। WWE लाईव्ह इव्हेंटमध्ये काही मॅचेस झाल्या त्याचे मी तुम्हाला एकदम साध्या व सोप्या भाषेत सांगतो। पहिला मॅच झाला ओमोस वर्सेस मोंटेस फोर्ड, या मॅचमध्ये मोंटेस फोर्डनं लय इझिली हरवलं। नेक्स्ट मॅच झाला अल्फा अकॅडमीचा ओटीस अँड चॅट गेबल वर्सेस डॉल सिग्लर व रॉबर्ट रूट म्हणजे डर्टी डॉग। या मॅचमध्ये ओटीस त्याचा स्लॅम लावून रॉल्फ झिगलरले पिन केलं, सांगा आता मोठ्यासोबत कोण जिंकते रे बा। नेक्स्ट मॅच झाला बॉबी लॅशली, हा बॉबी लॅशली पाहिजे फिजिक पाहिजे बा पुढच्या वेळी, बॉबी लॅशली वर्सेस कोफी किंगस्टन। या मॅचमध्ये अबाबा एकदम एक साईड मारला नव्हता त्यांना बॉबी लॅशलीने गेले, डायरेक्ट कसं मारा आता काय सांगू मी तुम्हाला। नेक्स्ट मॅच झाला शार्लेट फ्लेअर वर्सेस नेओमी, हे मॅच तुम्ही पाहिला असेल स्मॅकडाऊनच्या शोवर, हाच मॅच स्मॅकडाऊनच्या वुमन टायटलसाठी पण तिथं झाला डबल। या मॅचमध्ये शार्लेटनं नेओमीले लय आसानीनं पिन केलं ना बा, एकदम लयच आसानी, जसं की त्याच्या समोर ते काहीच नाही। नेक्स्ट मॅच झाला द उसोज अँड रोमन रेन्स, उसोज अँड रोमन रेन्स बरं बोलतोय ना, ऐकून घ्या बरोबर, वर्सेस सेथ रॉलिन्स अँड त्याची टीम। या मॅचमध्ये रोमन रेन्सनं त्याच्या टीमच्या मेंबरले म्हणजेच बिगीले स्पियर लावून हे मॅच जिंकली। नेक्स्ट अपडेट आहे ब्रुस बीचरच्या बारेमध्ये। ब्रुस बीचरनं म्हटलं की विन्स मॅकमॅन म्हातारा झाला तरी साला पोट्टा ऐकत नाही, पोट्टासारखंच राहते। विन्स मॅकमॅन स्वतःला कालचा पोट्टा समजते, मी त्याला सन 2000 पासून पावरलो जेव्हापासून त्याने WWE भागदौड पूर्णरित्या त्याच्या हातात घेतली, ह्याच्या पहिले त्याची WWE भागदौड त्याच्या मायच्या हातात होती। त्याच्या मायचं वय बी 101 वर्षाचं आहे, त्याची माय अजून जिवंत आहे, सांगा 101 वर्षाची बुढी अजून जिवंत आहे, हे म्हातारा 77 वर्षाचा झालं। ब्रुस बीचरच्या म्हणण्यानुसार जर का हे म्हातारा असंच चालत राहिलं तर मला तर असं वाटतं की अजून हा 10-12 वर्ष WWE भागदौड सांभाळते, असं आहे त्याचं म्हणणं। आता आपली नेक्स्ट अपडेट आहे कर्ट अँगलच्या बारेमध्ये। कर्ट अँगलनं एका शोजवर त्याचं इंटरव्ह्यू झालं, त्याने असं म्हटलं की मी समोआ जोचा सगळ्यात मोठा फॅन आहे, समोआ जोचं इंड्रिंग वर्क, तो इंड्रिंग टॅलेंट, त्याचं प्रोमोज कट करणं, त्याची ॲथलेटिक स्किल, हे मला लय आवडतं। समोआ जोनं आखरी मॅच WWE NXT रेसल केला होता व तो मॅच तो केरियन क्रॉसच्या खिलाफ जिंकला होता, त्या मॅचमध्ये त्यानं NXT टायटल पण जिंकलं होतं, पण समोआ जोला थोड्या थोड्या छोट्या छोट्या इंजरी फेस करायला लागत होता मागच्या 2-3 वर्षापासून,
त्यामुळे त्याला तो एनएक्सटी टायटल पण ड्रॉप करावा लागलं. सांगा चांगलं टायटल जितला नंतर ते ड्रॉप करावं लागलं. आता ह्याला काय म्हणणार बाबा सांगा. असं असते, असं असते किस्मत. जेव्हा देव दात देते खायला नसते, जेव्हा खायला असते तेव्हा दात नसते, असं समजच्या बाऱ्यामध्ये झालं. कट अँगलचं म्हणणं आहे की मला तर असं वाटायचं त्याचं रेसलिंग त्याच्या अंदर अजून लय रेसलिंग बाकी आहे, असं कट अँगलचं म्हणणं आहे. जर का तो इंडी सीन मध्ये रिटर्न करते तर तो एक चॅम्पियन बनेल, वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन, असं कट अँगलचं म्हणणं आहे. आपली नेक्स्ट अपडेट आहे रोमन रेन्सच्या बाऱ्यामध्ये. रोमन रेन्सनं स्मॅकडाऊनच्या शो वर म्हणजे शो झाल्यानंतर एक मॅच रेसल केला होता, व त्या मॅच मध्ये तो ऑफिशियली हरला होता. सांगा म्हणजे रोमन रेन जेव्हापासून युनिव्हर्सल चॅम्पियन बनला होता पे बँक मध्ये ब्रॉन स्ट्रोमन व फिनले हरवून, तेव्हापासून त्याला कोणीही ऑफिशियली पिन नव्हतं केलं. व त्याची ऑफिशियली पहिली लूज हे स्मॅकडाऊनच्या आफ्टर म्हणजे स्मॅकडाऊन खतम झाल्यावर डार्क शो वर आली होती. ते स्मॅकडाऊन नंतर म्हणजे स्मॅकडाऊनच्या नंतर झालेल्या मॅचेस फक्त तिच्या फॅनसाठी असतात. हे आपल्याला हे मॅचेस आपल्याला टीव्हीवर दाखवत नाही. सांगा असं करून आम्हाला बी दाखवणार, आम्ही का पैसे नाही देत का पाहायचे, आम्ही बी टीव्हीवर पाहतो. पण डब्ल्यू डब्ल्यू हे मॅचेस आपल्याला दाखवत नाही. तर अशा माझ्यासारखे तुम्हाला अपडेट देत राहतात की पाहत जावे पुढच्यानं. हे मॅच रोमन रेन्स हारला कारण की या मॅच हे मॅच सिक्स मॅन टॅग टीम मॅच होती. या मॅच मध्ये रोमन रेन्स बिगीला स्पियर लावायला जातो पण बिगी त्याला काउंटर करून बिग एंडिंग द्यायची कोशिश करते, पण डबल रोमन त्याला काउंटर करते. पण तेवढ्यातच सेथ रॉलिन्सचा त्याला स्टॉप पडतो डोक्यावर डायरेक्ट, मांडीवर डायरेक्ट असं घेते गप करत डोकं मॅटवर आपटते. एवढ्यातच जे उसो मजा देते व बिग ही त्याला त्याचं बिग एंडिंग लावून हे मॅच खतम करते, नंतर पिन करून हे मॅच खतम करते. तर सांगा आता त्याच्यानंतर त्यामुळे जे उसो पिन होते व रोमन रेन्स व उसो हे मॅच हारतात व बिग ही केविन ओवन्स व सेथ रॉलिन्स मॅच जितून रोमन रेन्सले त्याच्या करिअरची म्हणजे जेव्हापासून तो युनिव्हर्सल चॅम्पियन बनला ते पहिली हार देतात. तर हे होते आजच्या आपल्या सर्व अपडेट्स. तर पोट्ट्यांनो जर का तुम्हाला माझ्या चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रालाही सांगा. तर करायला वेळ सबस्क्राईब फुकटचं आहे, लाईक आहे मारायचं सोबत पाहिलं होतं आता इथपर्यंत.